नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे. हे बघा, मी 5 ते 7 असे वांगे घेतलेले, छोटे मोठे लहान आकाराचे. आणि मी 4 बोंबील घेतले होते, त्याच्याशी छोटे छोटे काप करून घेतले. बघू शकता तुम्ही. आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे, बोंबील टाकू. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आता कढई गरम झालेली आहे. मी आता अगोदर हे वांगे भाजून घेणार आहे कढईमध्ये अशा पद्धतीने. थोडंसं तेल घालणार आहे. बघा अशा पद्धतीने करायचे आपल्याला. आता हे छान भाजून घ्यायचे. मी 2 ते 3 मिनटं छान भाजून घेणार आहे. छान भाजले गेलेत वांगे. आता मी वांगे काढून घेते. बघू शकता तुम्ही, आता छान भाजले गेलेत वांगे. आता मी वांगे काढून घेते एका प्लेटमध्ये. वांगे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावरचे साल काढू. तोपर्यंत आपण बोंबील तळून घेऊ. मी कढईत तेल घालते 1 पोळी. बोंबील मी फ्राय करून घेते. छान फ्राय करून घ्यायचे, मस्त कडक करून घ्यायचे. बोंबील छान तळले गेलेले आहेत मस्त. आता मी ते बोंबील सुद्धा काढून घेते एका प्लेटमध्ये. आता मी त्याच्यामध्ये 1/2 चम्मच जिरं घालते. जिरं छान तळतळलं आहे. आता मी त्याच्यात लसूण आणि अद्रकची पेस्ट घालते. मी कांदा घेतलेला होता बघा मोठा, तसा बारीक कसा त्याचे छोटे छोटे काप करून घेते. कांदा घालते मी आता. कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून घेऊ आपण. तोपर्यंत आपण ते वांग्याची साल काढून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने वांगे भाजलेलेत मी. आता याच्यावरचे साल आपल्याला बघा असे काढून घ्यायचे. प्रत्येक सगळ्या वांग्यांचे साल असे काढून घ्यायचे. छान भाजले गेलेत वांगे मस्त. हे बघा इथे छान निघत आहे. बघू शकता तुम्ही किती छान निघाली सालवरची. बघा आता ही बाजूला ठेवायची. आता आपण याचं छान असं भरीत करून घेऊ मस्त. बघा किती छान शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहे. अशाच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला हातानेच. छान राहत आहे हातानेच. हे बघा मी अशा पद्धतीने करून घेतलेले. चला तर मग आता आपण कांदे बघू. आता आपण कांदे छान लाल झालेले आहेत मस्त. आता मी त्याच्यामध्ये बोंबील टाकणार आहे जे आपण तळून घेतले. छान मस्त करून घेते आपण. आता मी त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. एक चमचला पण कमी घालणार आहे मी. छान मिक्स करून घेते पण. थोडासा गरम मसाला घालणार आहे मी, जास्त नाही घालायचं आपल्याला.
हे पण छान मस्त मिश्रण करून घेऊ. हळद पावडर, मसाला छान तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यात वांग्याचं भरीत घालू. हे बघा, मी जास्त बारीक नाही केलेलं, थोडं जाडसर जर होऊ दिलेलं आहे. आता मी ते मिश्रण घालते. मस्त घणघणे झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत. खूप मस्त आहे. आता त्यात थोडंसं नमक घालणार आहे. नमक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. मसाले छान मिक्स झालेले आहेत. आता त्यात थोडी कोथिंबीर घालते. मी कोथिंबीर थोडं जास्तच घालणार आहे, कारण कोथिंबीर जास्त घातल्याने खूप छान चव पण येते. मला थोडी छान झालेले. आता मी 5 मिनटं झाकण ठेवते त्याच्यावरती. आता मस्त 5 मिनटं झाकण ठेवते आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला, फुल नाही करायचं आहे. चला तर मग आता बघू. 5 मिनटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही, किती छान झालेलं आहे मस्त. बघा, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता तुम्ही, किती छान झालेलं आहे वांग्याचं भरीत. बोंबील टाकून बनवलेलं आहे मस्त. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी करा. आणि वांग्याचं भरीत कसं झालेलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि कसं झालं आहे वांग्याचं भरीत मस्त झणझणीत झालेलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.